अनिल परब हे दिशाभूल करत आहे. आता जेलवारी पक्की आहे. ईडीच्या हाती सगळे पुरावे आहेत. ते उद्धव ठाकरे समोर खोटू बोलू शकतात. मी सगळे पुरावे दिले आहेत. मी 25 वर्ष पाठपुरावा केलाय. पोलिसांवर उद्धव ठाकरेंचा दबाव आहे, पण ते न्यायालय व ईडीला थांबवू शकणार नाही, असं मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलंय. ठरवून शिवसेना एनसीपीचे लोक शिवसेनेचा नेत्याचा घोटाळा पकडला गेला की एनसीपी वाले त्यांना सहकार्य करतात. एनसीपीचे अजित पवार अडकले तर शिवसेना वाले हे सगळे मिळून काय करतात, शिव्या देणं, शिवीगाळ देणं, अपशब्द बोलणं, विचित्र भाषा वापरणं, त्यांना इश्यू डायव्हर्ट करायचंय. आणि मला अनिल परबचा घोटाळा झालेला हे सिद्ध करायचंय म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली, मारपाड केली. आम्ही अनिल परब त्याचे एग्रीमेंट, त्यांचा रिपोर्ट, त्यासाठी वापरलेला पैसा हा खरमाटे कडून आला की वादे करून आम्ही त्याला चिटकून जाणार. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.